नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट पेढे कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका. म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल. चला तर मग बघूया आज आपण चॉकलेट पेढे कसे बनवायचे आहे ते. चॉकलेट पेढे बनवण्याकरिता सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचं आहे, म्हशीचं किंवा पॉकेटचं दूध घ्यायचं आहे, घट्ट दूध घ्यायचं आहे. आणि आता आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे, आपण घरचंच दूध घेतलेलं आहे आणि घरच्याच दुधामध्ये आज आपण पेढा बनवायचा आहे. आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि थोडं आटवून घेतलेलं आहे. आता एवढं आटल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा बेकिंग पावडर टाकायचा आहे, चिमटभर बेकिंग पावडर टाकायचं आहे. बेकिंग पावडर टाकल्यामुळे आपलं दूध जे आहे ते लवकर घट्ट होईल आणि आपला खवा तयार झालेला आहे. आता या खव्यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी साखर टाकलेली आहे, इलायची यामध्येच बारीक केलेली आहे आपण, साखरेमध्येच 2 ते 3 इलायची यामध्येच बारीक करून घ्यायची आहे साखरेमध्ये. आणि आता आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच कोको पावडर टाकायचं आहे. आता आपण कोको पावडर टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि साखर आणि खवा व्यवस्थित मिक्स होईल. हे बघा, आता आपलं मिश्रण जे आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे, हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला साखर थंड झाल्यानंतरच टाकायची आहे, गरम याच्यामध्ये टाकायची नाही आहे. आता आपण याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत. छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर पेढा तयार करून घ्यायचा आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने दाबून पेढा तयार करायचा आहे. आता आपण पूर्ण मिश्रणाचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने आपण आता पूर्ण मिश्रणाचे पेढे तयार करून घेतलेले आहेत. आता याला थोडा चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे, असेल तर लावायचा, नसेल तर नाही लावला तरी चालेल. आता हे आपले पेढे तयार झालेले आहेत, चॉकलेट पेढे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.